जे जे अंकारा पाई ते ट्रॉमा सेंटर प्रशासन असो की नगरपालिका प्रशासन असो याचा मी जाहीर निषेध करतो। नगरपालिका आणि ट्रॉमा सेंटरच्या श्रेयवादाच्या मध्ये जनता भरडली जाते आहे। नातेवाईकांनी सांगितल्याबरोबर ताबडतोब व्हायला पाहिजे होता पण ते झालं नाही, याच्याकरता प्रशासन जबाबदार आहे। हे यांच्या स्वतःच्या अंकारापाई ह्या भुसारकरांच्या 2 लाख लोकसंख्येचा अपमान करताय। भुसारचा नागरिक त्याचा पीएम साठी जर जळगावने यावाला जाता येत असेल तर भुसाळ मधल्या लोकांनी कशासाठी यांना पैसे द्यायचे, कशासाठी टॅक्स द्यायचा? अध्यापही अडगण पीएम झाल्याने काय सांगाल? ही अत्यंत लाजीरवाणीने दुर्दैवी बाब आहे या भुसावळ शहरासाठी की डॉक्टर 1 किलोमीटरवर आणि आपली पीएम रूम आपल्या जवळ असताना इथल्या ह्या बॉडीला त्याची अवहेलना करून पुन्हा यावरला न्यायचं सांगताय, याची एवढी लाजीरवाणी गोष्ट कोणती नाही। आणि हे जे जे अंकारा पाई ते ट्रॉमा सेंटर प्रशासन असो की नगरपालिका प्रशासन असो याचा मी जाहीर निषेध करतो। हे यांच्या स्वतःच्या अंकारापाई ह्या भुसाळकरांच्या 2 लाख लोकसंख्येचा अपमान करताय। ही प्रॉपर्टी नगरपालिकेची जरी असली तरी त्याच्यावर टॅक्स रूपी पैसा हा जनतेचा असतो आणि त्याच्यावर अधिकार जनतेचा आहे, त्यामुळे जनतेला जर त्याची उपलब्धता होत नसेल आणि भुसाळचा नागरिक त्याचा पीएम साठी जर जळगावने यावाला जाता येत असेल तर भुसाळ मधल्या लोकांनी कशासाठी यांना पैसे द्यायचे, कशासाठी टॅक्स द्यायचा? आणि कोणी तो ट्रॉमा सेंटरचं प्रशासन असो की नगरपालिका प्रशासन असो दोघे प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो। कारण हे आमच्या जो मित्र वारला तिची ही अवहेलना आहे, त्याचा प्रयत्न तिथून जा तिथून आणा हे खूप चुकीची बाब घडते आणि याचा मी जाहीर निषेध करतो। येत्या दिवसात याचे परिणाम काय आहेत ते दिसतील। या नगरपालिका आणि ट्रॉमा सेंटरच्या श्रेयवादाच्या मध्ये जनता भरडली जाते आहे, जनतेला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे हाच एक उद्देश आहे। काळी शहरात ती दुर्दैवी घटना होती, त्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांचा पीएम त्यांनी नातेवाईकांनी सांगितल्याबरोबर ताबडतोब व्हायला पाहिजे होता पण ते झालं नाही, याच्याकरता प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासनाने याच्यावर ताबडतोब काहीतरी कार्यवाही करून पुढे जो अनर्थ घडणार आहे किंवा होणार आहे त्याला अशा प्रकारची दुर्दैवी घटना परत इकडे तिकडे जाऊन त्या नातेवाईकांना आलापेष्ट होऊ नये यासाठी नवीन पावलं उचलून ताबडतोब त्याची नवीन डॉक्टर आणून तिथे व्यवस्था करावी ही सर्व नागरिकांतर्फे आम्ही आवाहन करीत आहे। व हे असं जे नेहमी चालत आलेलं आहे ते असं परत घडू नये अशी अपेक्षा आम्ही प्रशासनातर्फे इच्छा व्यक्त करतो।
subscribe now and press the bell icon. Never miss an update.